नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। पुढच्या अर्ध्या तासात आढावा घेऊयात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। अमेरिकेचे 46वे अध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी शपथ घेतली तर कमला हॅरिस या उपाध्यक्षपदी विराजमान झाल्या। वॉशिंग्टन डीसी मधील अमेरिकेचं सत्ता केंद्र असलेल्या कॅपिटल हिल मध्ये हा दिमाखदार आणि बहुप्रतीक्षित असा सोहळा पार पडला। उद्घाटनाला ओबामांसह अनेक माजी अध्यक्ष उपस्थित होते। पदभार सांभाळताच किंवा स्वीकारताच बायडन यांनी काही महत्वाच्या प्रस्तावांवर स्वाक्षरी केली। पॅरिस हवामान करारात आता अमेरिका पुन्हा सहभागी होणार आहे। अमेरिकेत आता मास्क वापरणं सक्तीचं असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही बायडन यांचं अभिनंदन केलं। शपथविधी झाल्यावर जो बायडन व्हाईट हाऊसकडे निघाले आणि पुढील 4 वर्ष आता व्हाईट हाऊसच त्यांचं निवासस्थान आणि कार्यालय दोन्ही असणार आहे। बायडन यांच्या शपथविधी सोहळ्याला अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे आणि कोरोनासंबंधी प्रतिबंधांमुळे काल प्रेक्षकांची संख्या तुलनेनं बरीच कमी होती, त्यामुळे कॅपिटल हिल ते व्हाईट हाऊस प्रवास लवकर आटपला। द बीस्ट या आलिशान गाडीतून बायडन आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर जिल बायडन यांचं व्हाईट हाऊसमध्ये आगमन झालं। नव्या अध्यक्षांना व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदा पाय टाकणं हा एक छोटेखानी सोहळाच असतो, ज्याला अमेरिकन माध्यमांमध्ये भरपूर कव्हरेज सुद्धा मिळतं। याआधी नवे अध्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये जेव्हा यायचे तेव्हा मावळते अध्यक्ष आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित असायचे, पण ट्रम्प यांनी हाही पायंडा मोडल्यामुळे तसं काहीच घडलं नाही। व्हाईट हाऊसमधील फोटो सेशन झाल्यानंतर जो बायडन लगेचच कामाला लागले। ट्रम्प यांचे काही आततायी निर्णय बायडन यांनी फिरवले। यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे आता पॅरिस हवामान विभाग करारामध्ये अमेरिका पुन्हा सहभागी होणार आहे। ट्रम्प यांच्या कार्यकाळात या करारातून अमेरिका बाहेर पडल्यामुळे जगभरातून टीका झाली होती आणि याचं भान बायडन यांनी बाळगून शपथ घेण्याच्या काही मिनिटातच हा निर्णय बदललेला आहे। पृथ्वीवरील हवामान बदल रोखायचा असेल तर त्यात अमेरिकेचा सहभाग अनिवार्य आहे, कारण अमेरिका जगातील एकमेव महासत्ता तर आहेच, पण जगातील क्रमांक 2 प्रदूषण करता देश सुद्धा आहे, कारण अमेरिकेत कोळसा आणि डिझेलचा वापर मोठ्या प्रमाणात होतो। कमला हॅरिस यांनी काही तासांपूर्वी इतिहास रचला। अमेरिकेच्या उपाध्यक्षपदाची शपथ घेऊन अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष, पहिल्या कृष्णवर्णीय उपाध्यक्ष आणि दक्षिण आशियाई वंशाच्या पहिल्या उपाध्यक्ष बनलेल्या आहेत। याआधी सुद्धा महिला उमेदवारांनी उपाध्यक्षपदासाठी लढा दिला होता, पण त्या त्यावेळेला अध्यक्षपदाचाच उमेदवार हरल्यामुळे त्या महिला उपाध्यक्ष काही त्या जागी पोहोचू शकल्या नाहीत आणि हॅरिस यांनी बायबलच्या 2 हात ठेवून शपथ घेतली। कॅपिटल हिल हिंसेमध्येच्या पोलिसांना अनेक हजारांचा जीव वाचवला। ते युजिन गॉडमन काल हॅरिस यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक म्हणून होते आणि शपथ घेतल्यानंतर बराक ओबामा यांनी हॅरिस यांचं अभिनंदन केलं। कॅपिटल हिलवरून त्यांच्या नव्या कार्यालयात जाणं हा हॅरिस यांच्यासाठी एक वेगळा सोहळाच होता। सुरक्षेचा लवाजमा मागे ठेवून हॅरिस यांनी त्यांचं नवं कार्यालय अगदी पायी गाठलं। त्यांच्यासोबत त्यांचे पती जग एमॉफ हे सुद्धा होते। दृश्यामध्ये जी लहान मुलगी दिसते ती हॅरिस यांची नात आहे। तिनं नोकरीचा छोटा कोट घातलाय, तसाच कोट हॅरिस लहान असताना त्यांच्याकडे होता। उपाध्यक्ष कमला हॅरिस ज्यावेळेला आपला कारभार सांभाळण्यासाठी आपल्या कार्यालयामध्ये येत होत्या त्यावेळी त्यांचे पती त्यांच्यासोबत होते, तर त्यांच्या हाताला धरून एक लहान मुलगी जी दिसते ती कमला हॅरिस यांची नात आहे। मात्र नव्या कार्यालयामध्ये प्रवेश करताना त्यांनी सुरक्षेचा सगळा लवाजमा मागे सोडला होता। हॅरिस यांचं भारतातील मूळ गाव तुलसेंद्रपुरम इथे काल अगदी उत्साहपूर्ण वातावरण होतं। हॅरिस यांचे आजोबा या गावाचे रहिवासी होते, नंतर ते चेन्नईमध्ये स्थायिक झाले। हॅरिस यांच्या मातोश्री त्यांच्या तरुणपणी अमेरिकेत आल्या आणि तिथेच त्या सेटल झाल्या। नंतर त्यांना 2 झाल्या, यातल्या कमला या मुलीनं जगात इतिहास रचून दाखवला।
जो बायडन अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर आणखी एक नवी गोष्ट घडली आहे. व्हाईट हाऊसच्या माध्यम सेक्रेटरी जेन साकी यांनी बायडन यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीतली पहिली पत्रकार परिषद घेतली आणि माहिती दिली. ट्रम्प सरकारच्या काळात ही पद्धत बंद झाली होती, मात्र यापुढे व्हाईट हाऊसच्या माध्यमांबाबतच्या वर्तणुकीत तसंच माहितीबाबत पूर्णपणे पारदर्शीपणा आणि खरेपणा असेल असं आश्वासन पास्की यांनी दिलं. ट्रम्प सरकारनं माध्यमांबाबत नेहमीच आक्रमक भूमिका घेतली होती आणि त्यांचं माध्यमांशी त्यांचे सातत्यानं वादसुद्धा होत होते. तर दुसरीकडे ट्रम्प यांच्या शपथविधीला ऐतिहासिक गर्दी झाली होती असा दावा ट्रम्प यांचे प्रेस सेक्रेटरी सीन स्पायरस यांनी केला. कोविड संदर्भातल्या मदत निधीबाबत चर्चेमध्ये जो बायडन सक्रिय सहभागी होणार आहेत, तसंच बायडन यांना त्यांचं मंत्रिमंडळही केंद्रस्थानी हवंय असं बायडन यांच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी म्हटलंय. नॅशनल इंटेलिजन्सचे संचालक म्हणून सिनेटनं ॲव्हरिल हेन्स यांची निवड केली. रिपब्लिकन्सचा विरोध मोडून काढण्यासाठी सिनेटर्सनी बुधवारी संध्याकाळपर्यंत काम केलं. अध्यक्षांनी नियुक्त केलेल्या काही जणांची निवड करण्यासाठी पहिल्याच दिवशी काम केलं गेलं ही चांगली गोष्ट मानली जाते. बायडन यांनी दिलेल्या 1.9 ट्रिलियन डॉलर्सच्या कोविड मदत निधीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी काँग्रेस बोलावण्यात आली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील महाभियोगाची प्रक्रिया पुढे नेण्यासाठी नवे अध्यक्ष जो बायडन काँग्रेसला परवानगी देणार आहेत असं व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितलंय. अध्यक्षीय कारकिर्द सुरू झाल्यानंतर ही प्रक्रिया कशी पुढे न्यायची याबाबत सिनेटमध्ये चर्चा होईल असं बायडन यांनी म्हटलं, तशी माहिती पास्कींनी दिली. अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तहेर खात्याचे संचालक म्हणून ॲव्हरिल हेन्स यांची सिनेटनं निवड केली. त्यामुळे अध्यक्ष जो बायडन यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील पहिला सदस्य मिळालेला आहे. तर सिनेटमध्ये बुधवारी यासाठी 84-10 असं मतदान झालं. गुप्तहेर खात्यामधलं हे पद देशासाठी अतिशय महत्वाचं आहे, त्यामुळे याबद्दल आधी निर्णय झाला हे चांगलं झालं असं मत ज्येष्ठ सिनेटर्सनी व्यक्त केलंय. जो बायडन यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर लॉस एंजलिसमधील स्थलांतरित आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्थलांतरणाबद्दलच्या धोरणाबद्दल सकारात्मक आशा व्यक्त केली आहे. काही चांगले बदल नक्की होतील आणि या बदलांचा स्थलांतरित लोकांवर सकारात्मक परिणाम होईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेतील जवळपास 11.10 कोटी स्थलांतरितांना कायदेशीर स्टेटसशिवाय अमेरिकेचं नागरिकत्व देण्याचा निर्णय बायडन यांनी घेतलेला होता. या निर्णयाचं सर्व स्थलांतरितांनी जोरदार स्वागत केलं. अमेरिकन सिनेटमधील ज्येष्ठ डेमोक्रेटिक नेते चेक शुमेर यांचं नेता या नात्यानं सिनेटमधलं पहिलं भाषण झालं. आपण आपला इतिहास आणि लोकशाहीच्या नव्या अध्यायाचं पान पलटलंय. रिपब्लिकन्स आणि डेमोक्रेटिक एकत्रितपणे सिनेटमध्ये काम करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. नवीन अध्यक्षांसोबत काम करायला आपण उत्सुक आहोत असंही ते म्हणाले. अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडन यांच्या नवनियुक्त सहकाऱ्यांचा शपथविधी व्हर्च्युअली पार पडला. आपल्याला जनतेसाठी काम करायचं आहे, कामं करताना तुमची वर्तणूक सभ्य असणं महत्वाचं आहे. बायडन यांच्या 1000 सहकाऱ्यांनी शपथ घेतली. व्हाईट हाऊसच्या स्टेट जाय डायनिंग रूममध्ये हा कार्यक्रम पार पडला. शपथ घेतल्यानंतर जो बायडन यांनी आर्लिंग्टनमध्ये दफनभूमीला भेट दिली. फर्स्ट लेडी जिल बायडन, नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस, त्यांचे पती जो गेम्पॉफ, माजी अध्यक्ष बराक ओबामा, मिशेल ओबामा, बिल क्लिंटन, हिलरी क्लिंटन, जॉर्ज बुश, लॉरा बुश सुद्धा यावेळी उपस्थित होते. यावेळी शहीदांना मानवंदना देण्यात आली. शपथविधीनंतर जो बायडन आणि कमला हॅरिस यांना सभागृह नेत्यांकडून काही भेटवस्तू देण्यात आल्या. शपथ घेतानाचा दोघांचा फोटो, प्रसिद्ध चित्रकार रॉबर्ट यांनी साकारलेलं चित्र आणि अन्य अनमोल वस्तू यावेळी दोघांना भेट म्हणून देण्यात आल्या. कोरोनामुळे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू न शकल्यामुळे अमेरिकेचे 2,00,000 राष्ट्रीय ध्वज तिथे लावण्यात आले होते. अमेरिकेचे 46वे अध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी पदाची शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विट करत बायडन यांना शुभेच्छा दिल्या. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल जो बायडन यांचं मनापासून अभिनंदन. भारत अमेरिका सामरिक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी मी त्यांच्यासोबत काम करण्याची अपेक्षा करतो असं पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटलंय. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी जो बायडन कमला हॅरिस यांचं अभिनंदन केलं. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका चांगले मित्र आणि सहयोगी आहेत, यापुढेही ही मैत्री कायम राहील आणि आव्हानांना एकत्रित सामोरं जाऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हॅरिस यांचंही मॉरिसन यांनी विशेष अभिनंदन केलं.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी देखील नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचं अभिनंदन केलं. आपण एकत्रितपणे अधिक सामर्थ्यानं आव्हानांचा सामना करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पॅरिस हवामान करारात अमेरिका सहभागी होत असल्याच्या भूमिकेचं त्यांनी स्वागत केलं. जर्मनीचे परराष्ट्र मंत्री हॅको मास यांनी देखील अमेरिकेला नवीन अध्यक्ष मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. डोनाल्ड ट्रम्प यांची 4 वर्षांची कारकीर्द साधी इतकी सोपी नव्हती असंही ते म्हणाले. ट्रान्स अटलांटिक भागीदारी अधिक मजबूत करण्यासाठी नवीन अध्यक्ष जो बायडन निश्चितच प्रयत्नशील असतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. बायडन यांच्या येण्यानं युरोपला 4 वर्षांनी व्हाईट हाऊसमध्ये मित्र मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होती. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देखील बायडन आणि हॅरिस यांचं अभिनंदन केलं. मधल्या कष्टप्रद काळानंतर बायडन यांच्या आगमनामुळे अमेरिकेसाठी ही चांगली बाब असल्याचं ते म्हणाले. नवीन सरकारमुळे दोन्ही देशांच्या नेत्यांना एकत्रित काम करता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोना संकट आणि वातावरणातील बदल या दोन महत्वाच्या आव्हानांना ब्रिटन आणि अमेरिकेला सामोरं जावं लागतं असंही ते म्हणाले. जो बायडन यांच्या सत्ताकाळात अमेरिका आणि रशियाचे संबंध कसे असतील याबद्दल रशियातले कायदेतज्ञ साक्षात आहेत. याआधी उपाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत आणि निवडणूक प्रचारादरम्यान रशियाबद्दल त्यांचा पवित्रा कठोर होता असंही मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं. देशभरात निषेधाच्या लाटेविषयी भीती असूनही बुधवारी अध्यक्ष जो बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान राजधानीत मोठ्या प्रमाणात शांतता होती. सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. न्यूयॉर्कच्या अल्बानी इथे मार्क लेगेरो हे राज्याच्या राजधानीच्या इमारतीच्या समोर एकटे ध्वज मात्र फडकावत असल्याचं निदर्शनास आलं. ट्रम्प सरकारच्या काळात सीमेवरील तटबंदीचं सुरू झालेलं बांधकाम हे थांबलं कीच स्थलांतरितांसंदर्भातली धोरणं बदलतील अशी आशा प्रवासी आणि मानवाधिकार वकिलांना वाटते. संरक्षण विभागाकडून कोट्यवधी डॉलर्स भिंत बांधकामासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी फेब्रुवारी 2018 मंजूर करून घेतले होते. अमेरिकेच्या नवीन प्रशासनानं लोकांच्या इच्छेची पूर्तता केली पाहिजे आणि चीन युएस संबंध सुदृढ ठेवण्यासाठी चीनला तर्कसंगत आणि वस्तुनिष्ठ प्रकाशात पाहावं. निरोगी आणि स्थिर विकासाच्या मार्गावर असलेले संबंध पुन्हा चीनी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हू चुनयिंग यांनी बुधवारी बीजिंग इथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. बुधवारी जो बायडन यांनी अमेरिकेच्या 46व्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली तेव्हा काही लोकांनी न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर जवळ गर्दी केली होती. सर्वच जण अगदी आनंद साजरा करत होते. काही जण भावूक सुद्धा झाले होते. राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर अवघ्या काही तासातच बायडन यांनी काही महत्वाचे निर्णय घेतले. 7 मुस्लिम देशांवरचे प्रवासाचे निर्बंध हटवण्यात आले. त्यापैकी इराक, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान, सिरिया आणि येमेनवर लावण्यात आलेले प्रवासी निर्बंध हटवण्यात आले. ट्रम्प यांनी 2017 हे निर्बंध आपल्या कार्यकाळाच्या पहिल्या आठवड्यातच लावलेले होते. हे प्रकरण सुप्रीम कोर्टातही गेलं जे 2018 कोर्टानं कायम ठेवलं होतं. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये ब्रिटनचाही समावेश आहे. ब्रिटन सातत्यानं 5व्या क्रमांकावर आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासात ब्रिटनमध्ये 38,905 रुग्णांची नोंद झाली आहे तर 24 तासात 1,820 जणांचा मृत्यू झालाय. क्युबामध्ये मानवी लसीच्या चाचण्यांचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानं सोब्रिन 2 कोरोना विषाणू विरोधी लसीबद्दल मोठी आशा व्यक्त होतीये. सुरुवातीला लसीचे 100 दशलक्ष डोस हे घरी वापरण्यासाठी तसंच व्हिएतनाम, इराण आणि व्हेनेझुएला सारख्या देशांकडून आलेल्या मागणीची पूर्तता होईल अशी क्युबाला आशा आहे. तर फिनले लसीकरण संस्थेनं या लसीसाठी फेज 2 क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत आणि 100 जणांच्या यशस्वी चाचणीनंतर आता 900 स्वयंसेवकांना ही लस देण्यात येणार आहे. पेटरसनच्या महापौरांनी फेडरल सरकारला सांगितलंय की न्यूजर्सीला आधी कोरोना विषाणू विरोधी लसींचे डोस देण्यात यावे कारण शहरातील वॉकिंग साईटवर पुन्हा जवळपास 100 हून अधिक जण लस घेण्यासाठी इच्छुक होते. त्यापैकी काही जण तर पहाटे 2 वाजेपर्यंत रांगेत उभे होते. मेयर अँड्रे साईक यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना अधिक लस पाठवण्यास सांगितलंय. ते म्हणाले की शहरात सद्यस्थितीपेक्षा जास्त ठिकाणी लसीकरणाची सुविधा देऊ शकतो आणि अधिक कर्मचारीही आहेत तर आंतरराष्ट्रीय माध्यमिक शाळेतील व्यायामशाळा रोगप्रतिबंधक लस टोचण्याचं केंद्र बनवण्यात आले. बुधवारी पेरूच्या देशव्यापी संपामध्ये सहभागी असलेल्या आरोग्य सेवेतील 4 डॉक्टरांनी सांगितलं की त्यांनी संपाच्या आदल्या रात्रीपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. पेरूच्या आरोग्य सेवेतील कर्मचारी 1 आठवड्यापूर्वी राष्ट्रीय संपावरती गेले असून वैद्यकीय सेवा पुरवठा सुरळीत होत नसल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलंय. कोविड 19 रुग्णांच्या वाढती संख्या लक्षात घेता
वैद्यकीय सेवेतील कर्मचारी अधिकाधिक तास काम करत आहेत, त्यामुळे या जास्त तासांची वेतनवाढ करण्याची मागणी त्यांनी केली आहे। कोविड-19 प्रकरणांमध्ये सतत वाढ होत असल्यामुळे पोर्तुगालचे आरोग्य मंत्री मार्टा टेमिडो यांनी बुधवारी लिस्बन विद्यापीठाच्या मैदानावरील नवीन फील्ड हॉस्पिटलला भेट दिली। या भेटीदरम्यान हॉटेल्स, विद्यापीठातील निवासस्थान आणि चर्च परिसर इत्यादी ठिकाणांच्या सुविधांमध्ये लवकरच 2300 बेड्स उपलब्ध केले जाणार असून अधिक रुग्णांना देखरेखीखाली ठेवता येईल असं सरकारनं म्हटलंय। चीनच्या सिनोवॅक कोविड-19 लसीच्या अत्यावश्यक वापराला बुधवारी मंजुरी देण्यात आली असल्याचं चिलीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलंय। तसंच लसीबाबत काही निर्बंध सुद्धा जारी करण्यात आलेत। स्थानिक सार्वजनिक आरोग्य संस्थेनं 18 ते 59 वर्ष वयोगटातील लोकांसाठी लसीचा वापर करण्याची परवानगी दिली आहे। त्यासाठी काही गुणवत्ता पडताळणीसाठी कागदपत्र आणि घेत असलेल्या इतर औषधांविषयीची माहिती सोबत बाळगणं गरजेचं आहे। व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मदुरो यांच्या सरकारनं मंगळवारी आरोग्य सामग्रीने भरलेले ट्रक्स ब्राझीलमधील अमेझॉन राज्यामध्ये रवाना केले, ज्यामध्ये 1,07,000 मीटरचं ऑक्सिजन होते आणि अधिकृत आकडेवारीनुसार अमेझॉन राज्यात साथीच्या रोगाची सुरुवात झाल्यापासून कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 2,32,000 इतकी नोंदवली गेली आहे। दरम्यान राज्यात संक्रमितांची संख्या अधिक असून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्याचा अभावच आहे। ब्राझीलच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी बुधवारी साओ पाओलोच्या बाहेरील भागात एमबीवाय ग्वारानो आदिवासींना लसीचे डोस देण्यास सुरुवात केली आहे। परेलेरोस प्रदेशातील जवळपास 900 आदिवासी 6 समुदायांमध्ये राहतात, त्यातील काही लोक सर्वात असुरक्षित मानले जातात। त्यांचे नेते वेरा पॉपिगुआ यांच्या म्हणण्यानुसार एकूण लोकसंख्येच्या 60% लोक हे कोविड-19 मुळे संक्रमित झाले होते आणि ते भयानक असल्याचं म्हणाले। 1918 फ्लूच्या साथीमधून बचावलेल्या एका 102 वर्षांच्या महिलेला ब्राझीलमध्ये कोरोनाची लस देण्यात आली। झेला दे कारवालो असं या महिलेचं नाव आहे। ती ब्राझीलमधल्या रिटायरमेंट होममध्ये राहते। तिच्यासह अन्य वृद्धांना कोरोनाची सिनोवॅक्सिन ही लस देण्यात आली। मोरलेचा जन्म 1914 झाला। 1918 ते 1920 या काळामध्ये स्पॅनिश फ्लूमुळे जवळपास 5 कोटी लोकांचा मृत्यू झाला होता। त्यावेळी लहान मुलगी असलेली मोरले बचावलेली होती आणि ही लस अत्यंत चांगली आहे असं मला वाटतं असं तिनं प्रतिक्रिया दिली आहे। बेल्जियमच्या उत्तरेकडील भागात एडगेम इथे नवीन कोरोनाचे 2 रुग्ण आढळल्यानंतर हजारो शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली। शाळा अचानकपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसंच संसर्ग पसरू नये यासाठी सर्व विद्यार्थ्यांची तातडीनं टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला असं एडगेमच्या महापौरांनी सांगितलं। मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावाही त्यांनी केलाय। तर कॉन्टेजमध्ये 1 रुग्ण आढळल्यानंतर 1700 विद्यार्थी आणि शिक्षकांची टेस्ट करण्यात आली। या टेस्टच्या निष्कर्षावर पुढील निर्णय अवलंबून असेल अशीही माहिती देण्यात आली आहे। या बुलेटिनमध्ये एक अगदी छोटासा ब्रेक घेतोय, पाहत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्वागत आणि पुन्हा पाहूयात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या आणखी काही घडामोडी। इंडोनेशियाच्या समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा नागरिकांची वर्दळ दिसते। कोरोना प्रतिबंधक नियमांची आठवण सरकारकडून करून दिली जात असली तरी गर्दी मात्र कायमच आहे। समुद्रातून तब्बल 30 टन कचरा काढण्यात आला। सिरियामध्ये अतिवृष्टीचा फटका हजारो निर्वासितांना बसलाय। 40,000 पेक्षा अधिक नागरिकांना या पुराचा फटका बसलाय। तब्बल 2,500 तंबूंचं या पावसामध्ये नुकसान झालंय। यात 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती सेव्ह द चिल्ड्रन या ग्रुपनं दिली। अतिवृष्टीमुळे बोलिव्हियामधील 3 राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। या पुरामुळे आजूबाजूच्या भागांचं नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेली पिकं वाया गेली असून अनेक कुटुंबांचा संपर्कही तुटलाय। चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सोमवारी आणि मंगळवारी हेबेई प्रांतातील बीजिंग आणि झांगझियाको येथील बीजिंग 2022 ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिक हिवाळी खेळांच्या ठिकाणांच्या तयारीचा आणि कामाची पाहणी केली। तसंच चीन या क्रीडा स्पर्धेचं यशस्वी आयोजन करेल असा विश्वास देखील व्यक्त केला। हैतीच्या राजधानीमध्ये आंदोलकांशी झालेल्या संघर्षानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला। तिथे बुधवारी शेकडो लोक अध्यक्ष जोवेनेल मोईस यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रस्त्यावरती उतरले होते। एका महिलेच्या हाताला गोळी लागल्याची माहिती मिळते आणि या चकमकीच्या वेळी रबराच्या गोळ्यांनी अनेक जण जखमी देखील झाले। महापौर कार्यालयानं लादलेल्या कर्फ्यूच्या विरोधात बुधवारी कोलंबियाची राजधानी बोगोटा इथे व्यापारी रस्त्यावरती उतरले।
जानेवारीच्या सुरुवातीपासून कित्येक दिवसांचा अखंड अधिकृत कडक कर्फ्यू तिथे लागू करण्यात आलाय, त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था टिकवणारी शेकडो दुकानं प्रभावित झाली आहेत असं निदर्शकांचं म्हणणं आहे। आणि बातम्यांसोबतच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। नमस्कार।